शरदन पवार ह्या एका माणसाचंच आहे, कारण त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नाच्या माग तो गेले 6-7 वर्ष वेड्यासारखा धावला आणि आता 5 मेला त्याचं ते स्वप्न पूर्ण होतंय. मगाशी प्रकाश बोलला ते खरंय, पानिपत हा मुळात पराभव नाही. पानिपत ही अशी विजय गाथा आहे की जेव्हा पानिपताचं युद्ध झालं माने त्या तिथं त्या मैदानावर तत्क्षणी आपण हरलो, परंतु एकमेव ती लढाई अशी आहे की पानिपतानंतर पुन्हा खैबर खिंडीतून कुठलाही आक्रमक आज ताब्यात या देशामध्ये आला नाही. कारण लाखो सैन्यांनिशी आलेला तो अब्दाली जाताना 10-15 हजार जणच घेऊन परत गेला, बाकीचे सगळे मराठ्यांनी कापले पानिपताच्या मैदानावरती. त्यामुळे आपण नेहमी अभिमानाने हेच सांगितलं पाहिजे की पानिपत ही विजय गाथा आहे. त्यामुळे पानिपतानंतर पुन्हा या देशावरती खैबर खिंडीतून पुन्हा आक्रमण झालेलं नाही, इतकी मोठी लढाई होती ती. प्रकाशनी खूप मोठं धारिष्ट्य दाखवलं की अशी लढाई तो पडद्यावर आणतोय. अनेक लोकांचे हातभार लागले, त्याच्यातनं मी सगळ्यात अभिनंदन कुणाचं करेल माहिती का बंडा, आता दया आलाय तिथं, त्याचा चौक सिनेमा येतोय बरोबर. बलोच 5 तारखेला येणार, त्याचाही सिनेमा 5 ला येणार होता, बोलणं झालं तो 12 मेला गेला. आणि आज दयानी मला आत्ता बातमी दिली, बलोच पिक्चरला क्लीन स्वीप मिळावा म्हणून त्यांनी त्याचा चौक सिनेमा 19 तारखेला पुढे ढकलला. कारण त्याचं म्हणणं असं होतं की त्या सिनेमात मी लीड विलन आहे, इकडे हिरो आहे, तर तो म्हटला की बलोच हा ताकदीने उतरतोय, ऐतिहासिक मराठ्यांची आपलीच विजय गाथा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःहून तो निर्णय घेतला. म्हणून विनोद सातव आणि दयाच्या आणि दिलीप तात्या पाटलांचा मी आभार मानतो की त्यांनी बलोचला क्लीन स्वीप मिळावा म्हणून ते 19 मे पर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे दया थँक्यू, पुन्हा एकदा बलोचच्या तिला शुभेच्छा. प्रत्येकाला एकच विनंती आहे, जिथं जाल तिथं एकच गोष्ट सांगा की चित्रपट गृहात जाऊन हा सिनेमा पहा. ज्यावेळी अशा सिटी प्राईड सारख्या चित्रपट गृहात आपण येऊन सिनेमा पाहतो त्यावेळीच सिनेमाचा निर्माता जपतो, बाकी हॉटस्टार आणि ह्याच्यावरती आल्यानंतर पहाच ते सारखं सारखं पहा पिक्चर पाठ करण्यासाठी, पण निर्मात्याला जगवण्यासाठी चित्रपट गृहात जाऊनच आपण सिनेमा पाहायला पाहिजे. कारण ही अशी मोठ्या पडद्यावरची जी जादू आहे ती आपल्याला घरात आपल्या टीव्ही मध्ये दिसत नाही. आमच्या साऊंड डिझायनरनी काढलेले छोटे छोटे आवाज असतील, आमच्या कॉस्ट्युम डिझायनरनी डिझाईन केलेला कलर पॅलेट असेल, आमच्या डीओपींनी लावलेले लाईट्स असतील, हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त मोठ्या पडद्यावरतीच डिटेलमध्ये दिसतं. त्यामुळे जवळच्या लोकांना विनंती करा आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच सिनेमा